हाँ बोला। ते कॉन्टेस्ट बाइक ची रेस 1,00,000 रुपये भाग घ्यायचा आहे। हो फॉर्म भरा, 2 फोटो द्या आणि बॅज घेऊन जा आणि ते कॉन्ट्रॅक्ट वर सही करा, त्यात अटी आहेत। कसलं कॉन्ट्रॅक्ट? रेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील। आणि हां, तुमच्या जीवाचा भरावाट झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही। अरे काय याच्या नशिबात हे अवार्ड नाहीये बहुतेक। इतके फोन करून सुद्धा जर याचा फोन लागणार नसेल आणि त्यामुळे जर याला अवॉर्ड मिळणार नसेल तर याच्या इतका जगामध्ये दुसरा कमनशिबी माणूस कोणीच नसेल। काय करायचं आता? हा बहिणी। हा चंदू बोल। कुठे आहात तुम्ही? मी आता तरी घरीच आहे। हा एकदा का अभि डॅड समोर पैसे घेऊन आला की मग मी या घरातून बाहेर पडेल, मग मला अभिशी भेटायला कोणीच अडवू शकणार नाही। बहिणी का रे असं का विचारलंस? बहिणी जरा ऐकून घ्या, अभ्याचं काही खरं नाहीये। काय? अभ्या कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये भाग घेतोय। आता बाईक वरून स्टंट वगैरे करून दाखवायचेत म्हणे। हा डेंजर आहे तो शो, पण त्याचा सुरुवातीचा राऊंड क्लिअर केल्यानंतर काहीतरी 1,00,000 रुपये मिळणार आहे। मी म्हणलं अभ्याला की अरे ही बाईक उलटी पालटी करायला आपण काय सर्कशीत आहोत का? मी येते तिथे। वहिनी पण हो मी येते तिथे। बाय। बॉसचे एवढे मिस कॉल? चंद्र सर, गुड मॉर्निंग सर। असे सर या वर्षीचा बेस्ट आरजे हा काय नाही? हा अमित। काय सर कॉंग्रॅच्युलेट नाही करणार? अभिजीत एक मिनिट थांब। हा अभिजीत। नाव इनफ इज इनफ सर। नाही माझी पोटदुखी मी बाजूला ठेवली, पण तुम्ही मुद्दाम त्याला बक्षीस मिळवण्यासाठी सगळे रूल्स बेंड केलेत असं मी म्हटलं तर? नो 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 एक्सप्लेनेशन सर। अमितला साइन करू दे। तसंही अभिजीत डज नॉट डिझर्व दिस अवॉर्ड, म्हणूनच त्याला हे मिळू नये अशी देवाची इच्छा आहे बहुतेक, नाहीतर आतापर्यंत आला असतो तो। मी आलो सर। कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू सर, थँक्यू सो मच। येस सर, आणि माझा विश्वास आहे तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला नक्कीच मिळतं। मग तुम्ही किती हातपाय मारा, तुम्ही किती घाम गाळा, तुमच्या विरुद्ध कोणी काही प्लॅन करू देत, तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला नक्कीच मिळतं। सर माझे बाबा नेहमी म्हणतात तुमच्या चांगुलपणाचा तुम्हाला कधी ना कधी फायदा नक्कीच होतो। किती छान बोलला। नो डाऊट गौतम हा बेस्ट आरजे आहे। आता मी अभिमानानं आणि ताठ मानेनं जाऊ शकतो। शमिकाच्या डॅड समोर